31 मार्च नंतरही कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून येते. तर शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कांद्याच्या बाजार भावात 100 रुपयाची घसरण झाली आहे. अच्छे दिन नाही तर शेतकऱ्याचा वाटोळ केला अशा संतप्त भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहेत. मी कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथे कांदा विक्रीसाठी आणलेला आहे. तर माझ्या कांद्याला अक्षरशः 1000 ते 1100 रुपये भाव मिळतो. मला तो उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. तर 31 मार्चनंतर असं वाटलं होतं की कांदा निर्यात खुली होईल, कांदा निर्यात खुली होईल, पण सरकारने ती पुढं कंटिन्यू ठेवल्यामुळे माझ्या कांद्याला कमी बाजारभाव मिळतो. 1000 ते 1200 रुपये भाव भेटतो. खर्चसुद्धा निघत नाही. तर आम्ही 20 मे रोजी विलक्षणच्या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. मी काय म्हणतो, आम्ही कांदे लावले, टँकरना 5000 रुपये टँकरनं पाणी आणून आमचे 1 एकर कांदे वाचले, 2 एकर कांदे सोडून दिले. आणि ते कांदे आम्ही बाजार समितीत आणले आणि ते कांदे आमचे 1000 ते 1100 रुपये जाऊ राहिले. तर त्या कांद्याला आम्हाला 50000 रुपये एकरी खर्च आला. तर ते कांदे आम्हाला परवडून नाही राहिले. आमच्या मुलाबालांचे लग्न कसे करावं आणि खर्च कसा फिटावा, आम्हाला शेतकऱ्याला टक्केवारीनं पैसे काढून आम्ही भांडवल वापरलेलं आहे आणि हे शेतकरी आमचे पीक जळून गेलं. तर हे मुलाबाळांचं आम्ही लग्न कसं करावं, घरदार कसे बांधावा, मुलांच्या पोरांच्या शाळा कशा शिकावा. आमच्या पोरांना अंडरपँडी नाही आहे, अक्षरशः कपडे घ्यायला सुगट पैसे नाही. शेती असून आम्हाला हातावरली लोकं भारी शेतकऱ्याला. हां, खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. हां, तर हे कांद्याला कमीत कमी 25 ते 30 रुपये किलो कांदा पडावा असं शेतकरी मोदी साहेबांनी आम्हाला ते करावा. आणि बाजार नसल्यामुळं शेतकरी हैराण झाले. आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर तुम्ही उठले, कोणाच्याच मुळावर नाही उठले तुम्ही, आमच्या फक्त शेतकऱ्याच्या मुळावर उठले. आणि पहिल्यांदा निवडून आले त्या टायमाला म्हणे आजच्या दिन करू आम्ही, तुम्ही आजच्या दिन नाही केलं, शेतकऱ्याचं पुरं वाटोळं करून टाकलं तुम्ही. पूर्ण शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली, तरी आमच्याकडे सरकार कोणी पाहिना. फक्त तुम्ही खुर्शीचे मालक आहे. हां, होस्तोर आम्हाला म्हणे तुमचं आजचं दिन करू. तुम्ही खुर्शी मिळाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याचं फार वाटोळं करून टाकलं. द्राक्षाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, कसं जगायचं शेतकऱ्यांना.